नगर पंचायत कडून कंत्राटी सफाई महिला पुरुष कामगारांचे 2 महिने झाले तरी पगार नाही, आंदोलन करणार ॲडव्होकेट हेमंत धायगुडे पाटील। याबाबत सविस्तर वृत्त। ग्रामीण भागातील मागासवर्गीय कंत्राटी महिला पुरुष कामगारांचे गेले 2 महिने नगर पंचायत कंत्राटदाराकडून वेळेत पगार न झाल्याने उपासमार होत असल्याने शहरातील गल्लोगल्ली सर्व प्रभागात ऊन पाऊस तमा बाळगता केवळ पोटासाठी अहोरात्र काम करीत आहे, तरी आमची दखल घेत नाही। आगामी काळामध्ये प्रति महिना पगार मिळावा व गोरगरीब कुटुंबांना न्याय मिळणे कामी वेळप्रसंगी रस्त्यावर उतरून आंदोलन केले जाईल, न्याय मिळवून देणे कामे अहोरात्र प्रयत्नशील राहील, असा इशारा ॲडव्होकेट हेमंत धायगुडे पाटील यांनी जेके न्यूज पत्रकार दिलीप वाघमारे त्यांच्याशी बोलताना व्यक्त केले। नमस्कार, मी ॲडव्होकेट हेमंत धायगुडे, मी लोणंद नगर पंचायत येथील घंटागाडी येथील कर्मचारी कचरा जे रोज उचलतात, रोज उचलून लोणंदच्या स्वच्छतेमध्ये त्यांचा महत्त्वाचा वाटा आहे, मोलाचा वाटा आहे, परंतु एवढं सर्व करूनसुद्धा लोणंद नगर पंचायतीने त्यांच्या मागण्याकडे वेळोवेळी दुर्लक्ष केले। त्यांचं जे काही वेतन आहे, जे काही पगार पाणी आहे, जे काय आहे त्यांचं, जे काय त्यांच्या मागण्या आहेत त्या लोणंद नगर पंचायतीने त्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे आत्तापर्यंत। तर माझी प्रशासनाला एवढीच विनंती आहे की हे जे घंटागाडीवरचे कर्मचारी आहेत, जे अविरात्रपणे रोजपणे रोज येऊन कचरा येऊन वेचून त्यातलं जे काय आहे लोणंद नगरी स्वच्छ ठेवण्याचं महत्त्वाचं काम करतात, ज्यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण होत नाही, त्यामुळे माझी अशी प्रशासनाला विनंती आहे लोणंद नगर पंचायतीला की त्यांचे जे काय मागण्या असतील, जे काय त्यांचं पगार वेतन जे आहे ते त्यांनी त्वरित देण्यात यावं आणि त्यांचा जो काय प्रश्न आहे तो सोडवण्यात यावा, ही माझी नम्र विनंती। नाव कमल भिसे, लिंबोडीत मी राहते, 2 वर्ष झालं ही त्या कामाला आहे। आमचा पी एफ कापला आहे, ते पी एफचं बी आम्हाला काय नाही, मागं 3 महिने पगार ठकावला, ते पगार देऊन मागणी बाकी राहिली, आता 1 महिन्याचा पगार बघून आता हा 4 महिना मी भरत आला, आमचा पगार काय नाही। आणि म्हणाय गेलं की मग आता आज यायचा आहे उद्या यायचा आहे असं म्हणून आम्हाला सुपरवायझर असं कामाला लावतात, आम्ही असं काम करतोय। आणि माझं नातू आणि नातू मुलगी हे 4 वर्ष झालं काम करतात, ह्यांचं पण ते तसंच कामाचं असंच करत आलेले, त्याच्या पुढे काय नाही, आम्ही काम करतोय, आम्हाला पगार काय वाढवणं, आता हा एवढ्या पगारातच आम्हाला मंचात करत आहे, आमच्या अपेक्षा आम्हाला पगार वाढावून वेळेला आमचा पगार व्हावा, आम्हाला निदान कमीत कमी महिन्यातून 2-3 सुट्ट्या पगारी पाहिजे, हीच आमची अपेक्षा आहे, बाकी काय आमची अपेक्षा आहे। राहणार हे महेंद्र सावरा वाघमारे, मी इथे 2-5 वर्ष झाले मला लग्न यावला ड्रायव्हरमध्ये आहे, मला अजून 2 महिने झाले पगार नाही, ते अजूनपर्यंत पी एचं काय दिलं ना, अजून नक्की नाही माझं पी ए काय झालं ना अजून, आणि त्यात काय पगार बी वाढ नाही झाला, ही आपण आमचा ऑफिस आहे की आम्हाला ओव्हर टाईम आणि 2 महिन्याचा 2 दिवस सुट्टी पाहिजे, 2 हफ्ते, ही आमची ऑफिस आहे।